हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषेचा निर्णय भारतात झालेला नाही। मतांसाठी किती घरंगळत जायचं याला काही मर्यादा? हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषेचा निर्णय भारतात झालेला नाही। त्याच्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी ही तुम्ही सर्व राज्यांनी शिकली पाहिजे, ही जी जोर जबरदस्ती चालू आहे। हिंदी भाषेचा जर समजा तुम्ही जन्म काढला तर तो साधारणपणे आत्ता 100-125 वर्षापूर्वीचा आहे आणि मराठी भाषेचा जर समजा जन्म आपण काढला तर तो 8व्या शतकातला आहे। म्हणजे या भाषांसाठी म्हणून आम्ही आमच्या भाषा सगळ्या बाजूला काढायच्या आणि सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या हातामध्ये द्यायच्या। कशासाठी? आणि या भाषेच्या माध्यमातून जी लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यातनं महाराष्ट्रातले जी मराठी मुलं आणि मराठी मुली आहेत ह्यांचं भवितव्य पुढच्या 10 कशाला, पुढच्या काही वर्षात ठरणार आहे का? मराठीचा विचार न करता आपण बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोकांचा विचार करून आपण आपली भाषा बाजूला सारून आपण त्यांच्या भाषेला आपण काय गोट्या आहोत का घरंगळत जायला? लोकराज्य नावाचं जे सरकारचं राज्य सरकारचं जे मासिक येतं ते मासिक आता हिंदी भाषेत आणि गुजराती भाषेमध्ये काढायचं सरकारने ठरवलंय का? तर त्यांना समजावं म्हणून। लोकसंख्या किती त्यांची? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 11.5 कोटी। 11.5 कोटीमध्ये मराठी माणसं किती आहेत? साधारणपणे 9.5 कोटी। 9.5 कोटी लोकांचा विचार न करता आलेल्या बाहेरच्या लोकांसाठी राज्य सरकार लोकराज्य नावाचं त्यांचं साप्ताहिक मासिक हे हिंदी आणि गुजरातीमध्ये आणतंय। मतांसाठी किती घरंगळत जायचं याला काही मर्यादा?